नमस्कार, कथासागरच्या 105व्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला वाटते इतर जण सांगतात ना की लाईक करा, शेअर करा, तसं मी कधीच सांगत नाही, कारण माझा तुमच्यावर विश्वास असतो. तुम्हाला लाईक करा नाही करा तुमच्या मुलांसाठी बनवते, ते जमेल नाही जमेल मला माहिती नाही, पण तुम्ही नक्की इतरांपर्यंत शेअर करत असाल, कारण या गोष्टी खूप वेगवेगळ्या आणि छान छान आहेत. आजच्या गोष्टीचं नाव आहे बिंग फुटलं. बिंग फुटलं, तुम्ही एरवी हा शब्दप्रयोग वापरता आणि हे आजचं तर बिंग फुटलं आहे चक्क श्रीकृष्णाचं. तो खोटं बोलत होता, खोटं वागत होता, पण त्याला आपल्या खऱ्या स्वरूपात यावंच लागलं. असं ही कृष्णाची आणि त्याचा भक्त एकनाथ महाराज यांचीही गोष्ट. गंमत अशी झाली की एकनाथांच्या घरी खूप राबता, कितीतरी माणसं रोज यायची जायची जेवायची. त्यांची बायको आणि ते खूप कष्ट पडायचे, कारण ते समाजसेवक होते ना, अनेक समाजाची सेवा करत होते ते. त्यावेळेला देवगिरी तिथे मुघलांनी खिलजीनी ऑलरेडी ताब्यात घेतली होती, त्यांचा अन्याय होता. नंतर वरच्या ज्येष्ठ स्वतःला समजणारे त्यांचा अन्याय होता, आणि अशा एकनाथांच्या घरात चक्क देव श्रीखंड्या त्यांचा नोकर म्हणून काम सगळं पडेल ते काम करत होता. मात्र त्याला तसा पत्ताच नव्हता. मग झालं काय बघा, द्वारका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, श्रीकृष्णाची नगरी द्वारका. त्या द्वारकेला एक भक्त होता, तो म्हणायचा की श्रीकृष्ण असं कसं रे, तू सगळ्यांना मदतीला धावलास ना, गोपींबरोबर रास खेळलास, नंतर गवळणींची मटकी फोडलीस, गोवर्धन पर्वत उचलला, सगळं केलंस, आणि मी तुझा एवढा भक्त, इतकी जपजाप उपास तापा सगळं करतो, एकदा तरी मला दर्शन दे रे, एकदा तरी मला दर्शन दे. असे कितीतरी दिवस गेले, त्यांनी उपास तापास केले, पाण्यात उभा राहिला आणि काय काय व्रत केली काय विचारू नका. शेवटी एक दिवस देव त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, अरे तू वेडायस करे. तो म्हणाला, काय झालं, मी तुला कसा द्वारकेमध्ये भेटणार, मी तर सध्या पैठणमध्ये राहतो आहे. पैठण? हां, गोदावरीच्या किनारी पैठण नावाचं एक गाव आहे, तिथे एकनाथ राहतो, त्याच्या घरी, त्या एक्याच्या घरी मी राहतो आहे, एक्याच्या घरी मी राहतो आहे, तू जा आणि तिथे मला भेट. हा जो भक्त होता, हा त्याला इतका खुश झाला की चक्क द्वारका कुठे आली माहिती आहे ना तुम्हाला, गुजरातच्या इथे द्वारका नावाचं अजूनही एक बेट आहे. तिथून तो चालत, तेव्हा काही आजच्यासारख्या हेलिकॉप्टर बस ट्रेन काही नव्हतं ना, चालत तो पैठणपाशी आला. पैठणला आल्यानंतर त्यांनी विचारलं, एकनाथ महाराज कुठे राहतात. कोणीतरी एकनाथांचं घर दाखवलं त्यांना, आणि तिथे ते गेल्या एकनाथ त्याचे मळलेले कपडे सगळे चालून त्याच्या पायाला अशा भोऱ्या उठल्या होत्या, दमला होता, थकला होता, उपाशी तापाशी चालत होता बिचारा. किती दिवस त्याला लागले होते इतकं सगळं चालून येईपर्यंत. ते म्हणाले, एकनाथ महाराजी म्हणाले की बसा तुम्ही, आधी गुळ पाणी घ्या, काहीतरी खा आणि मग सांगा. ते म्हणाले, नाही मला थांबायला वेळ नाही. म्हणजे काय? असं कसं, मला आधी तुमच्या नोकरात तुमच्या घरातल्या देवाचं दर्शन. माझ्या घरातलं देवाचं दर्शन? हां जरूर दाखवतो तुम्हाला. ते त्यांनी आपल्या घरातले पूजेचे देव दाखवले. ते म्हणाले, नाही तो नाही, खरा देव तुमच्याकडे राहतोय. म्हणाले, काहीतरी काय, खरा देव माझ्याकडे कसा राहील? तो म्हणाला, नाही देवाने मला प्रत्यक्ष येऊन सांगितलं आहे की मी तुमच्याच घरी राहतोय, एक नोकर बनून राहतोय. एकनाथ महाराजांना आता हसूच आलं की सगळे नोकर मला माहिती आहेत ना, असं कसं मग मला माहिती नाही असं. त्यांनी सगळ्या नोकरांना बोलवलं, ह्याला हाक मार, त्याला एक मार. त्यांची जी बायको होती, ती बायको पुढे आली, तिने हाक मारायला सुरुवात केली. सगळे नोकर उभे राहिले लाईनीत, पण कुठे त्यांचा एक नोकर गायब होता. तो होता श्रीखंड्या. हे त्याला हाका मारते, श्रीखंड्या. ही बायको आत घरात धावली, माझघरात गेली, देवघरात गेली, अंगणात गेली, आणखीन बाकीच्यांना विचारलं, बघितलं का त्याला कुठे गेलेलं. कोणीही सांगायला तयार नाही, कुठे गेला. अरे बापरे, हा कसा गायब झाला? कारण त्यांच्याकडे तो आला होता ना, तेव्हा पण एकनाथांनी विचारलं, अरे कुठून आलास तू? गावाचं नाव माहिती नाही, आईवडिलांचं नाव तेही माहिती नाही, नाव काय तेही माहिती नाही, गाव काय तेही माहिती नाही, काहीच माहिती नाही. पण ठीक आहे, चला, येळा गबाळा दिसतोय. असं एक छोटंसं धोतर कुडता नेसलेला आणि एक
अर्ध्या हाताचा एक पांढरा शर्ट घातलेला. ठीक आहे, करू दे काम, करतोय ना काम, मात्र प्रामाणिकपणे करायचं बरं का. इतका प्रामाणिकपणे करायचं की सगळ्यांचा आता डोक्यावरच थोडक्या दिवसातच लाडका झाला. सकाळी सगळ्यांच्या आधी उठायचा, सडा रंगोळी करायचा, त्याच्यानंतर मग देवाची फुलं काढून आणायचा, पूजेची तयारी करायचा, ते सगळं करून झालं की मग त्यांच्या बायकोला स्वयंपाकघरात मदत करायला जायचा. भाजी चिरून दे, वाटून दे, वाढप्याचं काम कर, पाणी गोदावरीचं भरून घेऊन ये, जे पडेल ते काम, जे पडेल ते काम, जे पडेल ते काम. आणि हा श्रीखंड कसा गायब झाला, जसा आला तसा पटकन गायबही झाला. आता सगळे चक्रावले आणि मग एकनाथ म्हणाले की ते जोरजोरात हवा हाय करायला लागले. त्यांनी एकदम श्रीखंड्या 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 श्रीखंड्या, सगळीजण हाका मारतायत हाका मारतायत हाका मारतायत. तोवर एक नवल घडलं. त्यांच्या पडवीमध्ये एक चांदणं शीतल कसा असावं तसा सगळीकडे प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशाच्या मधून एक छानपैकी श्रीकृष्णाची प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिथे खडा राहिला. निळा सावळा आपण म्हणतो तसा, डोक्यावर मोरपिसांचा मुकुट घातलेला, गळ्यात तुळशीच्या माळा घातलेल्या, छानपैकी त्याच्या हातात नेहमी सजलेला असतो ना श्रीकृष्ण, असा काही गोरगरीब नाही येतो. त्याच्या दंडामध्ये, गळ्यामध्ये, कमरेमध्ये निनराळे दागदागिने घातलेले, हातात मुरली, त्याच्यावर लटकलेले मोती, आणि हा छानपैकी आपल्या नेहमीच्या पोजमध्ये, तुम्हाला माहिती आहे ना कृष्णाची पोज, असं एकावर एक दुडक्या पायावर तो उभा राहतो, तसा हा उभा राहिला. आणि आता तो म्हणाला की सकाळला देवाचं दर्शन झालं, सगळी एक क्षणभर बघतच राहिली, हे काय आश्चर्य बघतोय आम्ही, काय आश्चर्य बघतो. एवढ्यात तो श्रीकृष्ण मुरली वाजवायला लागला. एकनाथ आणखीन त्यांची जी बायको होती गिरीजा, म्हणली काय रे देवा, कसं आम्हाला फसवलंस तू, आमच्याकडे चक्क नोकर म्हणून राहिलास, केवढं पाप घडलं आमच्या हातून, आम्ही तुझ्याकडून कामं करून घेतली, कुठे आम्ही पाप फेडणार आहे. श्रीकृष्ण म्हणाला नाही नाही असं काही नाही, तुम्हाला माहिती नाही आहे का जो देव, देव कुठे असतो बरं, कोणातच असतो, मूर्तीमध्ये दगडाच्या थोडाच असतो, माणसा माणसात असतो. आणि तुम्ही नवरा बायको तर कशी आहात बरं, तर तुम्ही महार पोरांचे कैवारी झालात, समाजाच्या उपेक्षित वर्गात जाऊन पोचलेले पहिला संत असं तुमचं वर्णन करावं लागेल, त्यांना समजेल अशा भाषेत तुम्ही माझी भक्ती कशी करायची ही सांगितली. केवढी तरी ग्रंथरचना आहे बरं का एकनाथांची, केवढी तरी प्रचंड ग्रंथरचना आहे. त्याच्यानंतर मराठी रसाळ तुमची भाषा, ती लोकांच्या तनामनावर पोचली, लोकांची तुम्ही दुःख दूर केलीत, ज्ञानोबांच्या रांगेत तुम्ही संत साधू पुरुष बनलात, भागवत धर्माच्या देखण्या मंदिराचा तुम्ही ध्वज बनलात. अशा तुमच्याकडे मी येऊन राहिलो असतो सांगून, तर तुम्ही मला काम करून दिलं असतं का, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. आणि हा माझा दुसरा वेडा भक्त आहे ना, त्याच्यामुळे माझं पिंग फुटलं, आता मला परत वारकेला जावं लागेल, खूप मला वाईट वाटतंय. पण तुमची आणि तुमच्या रूपाने इतर रंजल्या गांजलेल्यांची सेवा मला करता आली, मला खूप आनंद होतोय, खूप आनंद होतोय. सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळायला लागले आणि देव अंतर्धान पावला, श्रीखंड्या नाथांच्या घरातून गेला आणि परत द्वारकेत गेला. द्वारकेत गेला की कुठे गेला काय माहिती, कारण आपण हे कित्येक वेळेला संकटात असतो आणि मग देवाचा धावा बोलतो, प्रत्यक्ष देव येतो की नाही माहिती नाही, पण आपण म्हणतो ना बघा तो देवासारखा धावला. आता कालच माहिती आहे ना तुम्हाला, अमेरिका, UK, दुबई, जिकडून तिकडून, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मदतीचा ओघ आपल्यासाठी येतो आहे. मग आपण जणू काही काय म्हणतो आहे देव, किंवा आता डॉक्टर, नर्सेस, पुलिस जेवढं म्हणून आपल्यासाठी काम करतायत ना, त्यांना बघूनही आपण तेच म्हणतो अरे देवासारखे आहेत रे ते, कोरोना योद्धा म्हणतो आहे त्यांना आपण, सेना पण आता उतरली आहे, ह्या सगळ्यांचे आपण आभार मानतो. तसं हा कुठे गेला माहिती नाही. आता हे एकनाथ होते तरी कोण बरं, सगळं चरित्र तर मला नाही सांगणं माहीत जमणार, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही त्याच्या तुटक फुटक अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, गाढवाला पाजणी पाजणारा, महाराच्या पोराला उचलून घेणारा, त्यांच्या घरी जाऊन पुरणाची पोळी त्यांच्या हातची खाणारा, अशा काही काही गोष्टी, किंवा त्यांच्या अंगावर यवनं थुकला, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा त्याला माफ करणारा, अशा असंख्य गोष्टी तुम्ही ऐकलेली आहेत. पण एकनाथ नेमके होते कोण, तर एकनाथ हे तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे, आजही बघा एकनाथांचं महत्त्व, इतकी वर्ष लोटली, इतकी वर्ष लोटली तरी आपण काय म्हणतो, ज्ञानदेवे रचला पाया, ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवायलया, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ
ध्वज उभारिले भागवत, किंवा आजही आपण काय म्हणतो बघा, हां निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, तुम्हाला माहिती आहे ना सगळे, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम, एकनाथ महाराज की जय. कारण हे एकनाथ महाराज होतेच तसे, त्यांचा जन्म ज्या घरात झाला, त्यांचे वडील आजोबा हे सगळेच देवाचे भक्त होते. हे जन्माला आले, मूळ नक्षत्रावर आले आणि त्यांचे आई वडील गेले. सगळं पालनपोषण त्यांच्या आजी आजोबांनी केलं, पालनपोषण केलं. हा जो नाथ होता हा इतरांसारखा संथा म्हणायचा नाही, इतरांसारखे पाठ पडायचा नाही, संध्या अर्चना करायचा नाही, जिकडे तिकडे भटकायचा, तो ज्यांना त्याला प्रश्न विचारायचा असं का देव भेटतो का मुक्तमुख. आजी आजोबांना खूप खूप चिंता वाटायला लागली आणि एक दिवस तर चक्क हा आपला घरातून निघून गेला, कुठे गेला काय गेला न सांगता चक्क देवगिरीवर येऊन पोचला. देवगिरी ही यादवांची राजधानी, अल्लाउद्दीन खिलजीनी ते ताब्यात घेतली होती, पण त्याच्यावरचे जे किल्लेदार होते ते खूप सज्जन गृहस्थ होते आणि यांच्याकडे हा येऊन राहिला. अर्थातच जनार्दन पंत असं यांचं नाव होतं. जनार्दन पंतांना हा गोरा गोमटा तेजस्वी मुलगा खूप आवडला. ते म्हणाले राहा, राहायचं आहे तर जरूर राहा, पण तुला सगळी कामं करायला लागतील, ऐकावं लागेल. कारण जनार्दन पंत किल्लेदार होते, त्यामुळे लोक त्यांच्याकडे अडचणी घेऊन यायचे. कोणाला काही सल्ला हवा असायचा, कोणाला काही मदत हवी असायची, कोणाला पत्र लिहायची असायची, कोर्टाचे कज्जे सोडवायचे असायचे. सगळ्या सगळ्यात एकनाथ त्याच्याबरोबर तलवारबाजीमध्ये पण तो अगदी तरबेज झाला. कितीतरी वर्ष अशी लोटली आणि मग जनार्दन पंत आले, एकनाथ तू खूप शिकलायस, आता तुझ्यावर माहिती आहे ना, तुम्हाला एका पैच्या हिशोबासाठी रात्रभर ते जागले होते, तुला आता काय करायला पाहिजे, तू देवाची साधना करायला जा. आणि मग त्यांनीच त्यांना सांगितलं, एक शूलभंजन नावाची टेकडी आहे, त्या शूलभंजन टेकडीच्या मागे एक गुहा आहे, तिथे तू जा. त्या गुहेत हे एकनाथ गेले आणि गुहा एकदम अशी आडमार्गाला होती, त्याच्यात सगळी धूळ जमलेली कोळिष्टकं होती, त्याच्यात एक छोटीशी मूर्ती होती कृष्णाची. तिथे ते आपलं नाम स्मरण करत राहिले, जे काही गुरुंनी सांगितलं असेल तो त्यांनी सगळा सुरू केला. उपाशी तापाशी ते म्हणायचं नाही, तुझं दर्शन झाल्याशिवाय मी तुझं हटणार नाही. मजा म्हणजे कसं माहिती नाही, पण गुराखी त्यांना रोज दूध घेऊन यायचा. ते म्हणायचं नाही नाही महाराज, तुम्ही इथे तप आरंभलेलं आहे, मला तर काही जमणार नाही आहे, पण माझ्याकडून एवढीच सेवा. तो रोज त्यांना दुधाचा ग्लास भरून द्यायचा. एक दिवस नवल घडलं की तो जेव्हा गुराखी आला तेव्हा चक्क एकनाथांच्या डोक्यावर नाग पिवळा धमक्क नाग डोलत होता. तो एकदम घाबरला आणि एकदम ओरडायला लागला, अरे बाप रे बाप रे बाप, नाथ महाराज नाथ महाराज. नाथ महाराज म्हणाले, अरे झालं तरी काय, अहो तुमच्या डोक्यावर चक्क नाग डोलतोय. आता हा जो नाग होता हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण होते. त्यांनी या गुराख्याला आणि एकनाथांना दर्शन दिलं आणि सांगितलं, आता तुझी भक्ती पूर्ण झालेली आहे, तू परत देवगिरीवर जा. ते परत देवगिरीवर गेले. मग त्यांचे देवगिरीवरचे त्यांचे जे जनार्दन पंत गुरु आणि हे देशाटनाला बाहेर पडले. देशाटनाला जसं रामदासां आपण गेल्यावेळेला बघितलं ना स्वामींनी, जिथे जिथे गेले तिथे तिथे वर्णन लिहून ठेवलेलं आहे. प्रचंड भारत पिचलेला होता, त्याचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी करून ठेवलं आहे. पट्टण सत्तपुऱ्या प्रयाग गया गंगासागर रामेश्वर सगळीकडे हिंडले, भारतभर हिंडले. आणि मग आपुलिया धर्म नाचरीती जनी अपिक धरणी पीक न होय अनावृष्टी मेघ न पडे निर्धार ऐसा अनाचार काला माझी. अशा त्यांनी जिथे जिथे बघितलं असंख्य रचना असंख्य रचना. एक दोनच मी तुम्हाला भक्त सांगती आहे, लटिका देव लटिके भक्त लटिके सर्व वाव, किंवा एरवी आपण मंत्रात शक्ती आहे म्हणतो, लोपले मंत्र औषध गाईस न निघे दूध पतिव्रता त्या शुद्ध अनाचार करती. अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. आणि मग अर्थातच ते परत हा सगळा प्रवास आटोपून सगळं देशाटन करून देशातली सगळी परिस्थिती तिथल्या लोकांना महाराष्ट्रात काय चाललं आहे महाराष्ट्र लोकांना काय चाललं आहे हे सगळं करत 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 परत पैठणास आले. आणि मग आजी आजोबांना कळलं की हा नाथ परत आलेला आहे, तो जनार्दन पंतांकडे होता. मग आजी आजोबांनी त्याला सांगितलं. मग ह्या एकनाथांनी स्वतंत्रपणे कारभार बघायला सुरुवात केली, आपली कचेरी उघडली, त्यांचं लग्नही झालं गिरजा नावाच्या बायकोशी. आणि मग अर्थातच आपण जे सगळं म्हणतो ते असंख्य प्रकारे नाथांनी गौरगरिबांना मदत केली, सगळ्यांचा उद्धार केला, भारतामध्ये एक भागवत धर्माची ध्वजा परत उंच उभारली. असे हे एकनाथ महाराज, त्यांच्या घरी श्रीखंड्या राहत होता नोकर म्हणून.
आपल्याकडे नोकर म्हणून मला नाही वाटत आहे, परंतु आपल्याला देव मदतीला नक्की धावतो. आपण जर प्रामाणिकपणे दुसऱ्याला मदत केली असेल तर देव आपल्याला नक्की मदत करतो. तेव्हा कधीही कधीही हात अखडता घेऊ नका, दुसऱ्याला जरूर मदत करा. आपल्याला इतरांनी एवढी कदाचित नाही जमणार. कोणाला पैसे असतील तर पैसे द्या, कोणाला अन्न असेल तर अन्न द्या, कोणाला तेही नसेल तर निदान प्रेमाचे दोन शब्द बोला. शेजारी पाजारी आपले देह आणि कष्ट वेळ मिळालेला आहे तो फुकट घालवू नका. नक्कीच तुमच्या घरी पण श्रीखंड्या पाणी भरेल. आणि त्याचं भिंग फुटेल की नाही मला माहिती नाही, पण असं हे भिंग फुटली 105 कथासागरचा भाग. नमस्कार, आय लव यू, विश यू ऑल दी बेस्ट. धन्यवाद.